कार्यकर्ते म्हणजे पक्षाच्या विकास कामांना पुढे नेणारा एक कार्यात्मक संघ असतो. प्रत्येक विकास कामांना पुढे नेण्याचे काम करणाऱ्या ठाणे व कोकण विभागातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संमेलन रविवारी संपन्न झाले. हे संमेलन पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. मतदारसंघ कोणाचाही असो त्या ठिकाणी आपले संघटन मजबूत करा असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी पनवेल येथे भारतीय जनता पार्टी ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलनात दिला. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा कार्य अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी भाजप राष्ट्रीय सचिव खासदार भूपेंद्र यादव, राष्ट्रीय संघटन महामंत्री व्ही सतीश, प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार कपिल पाटील, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार नरेंद्र पवार, आमदार किसन कथोरे, आमदार मंदा म्हात्रे, निरंजन डावखरे, रमेश पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, खासदार मनोज कोटक, कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, महेश चौगुले, कुमार एलानी, हेमंत म्हात्रे, पास्कल धनारे, संदीप लेले, नरेंद्र मेहता, रामचंद्र घरत आणि पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चोदमोल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी संमेलनात उपस्थित असलेल्या ठाणे व कोकण विभागातील विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांना मतदारसंघ कोणाचाही असो त्या ठिकाणी बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची नेमणूक करून संघटन मजबूत करण्याचा सल्ला दिला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.